बारामती जिल्हा न्यायालयाने बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुणे जिल्ह्यातील एवढी मोठी शिक्षा सुनावलेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता गैरकृत्य करणाऱ्यांवर मोठा जरब बसणार आहे. पाहूयात हे वृत्त. शिक्रापूर येथील लग्न कार्यालयात अक्षता वाटण्याच्या कामासाठी एका अल्पवयीन मुलीला आरोपी परमेश्वर नरके आणि शैलेश माने या नराधमांनी फोन करून बोलावून घेतले आणि मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले. काही अंतर कापल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती करत बलात्कार केला. ही घटना यवत पोलीस हद्दीत 2015 साली घडली होती. पीडित मुलीने घरी आल्यावर आई आणि मामा यांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी घरच्यांनी मुलीला घेऊन यवत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली. यवत पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या केसचे कामकाज बारामती जिल्हा न्यायालयात 3 वर्षे चालले. न्यायाधीश AM राजकारणे यांच्या कोर्टात ही केस चालली. यांनी सोमवारी 22 ऑक्टोबरला दोन्ही आरोपींना 20 वर्षे सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यातील एवढी मोठी शिक्षा सुनावलेली ही पहिलीच घटना आहे. यामुळे आता गैरकृत्य करणाऱ्यांवर मोठा जरब बसणार आहे. 18/5/2015 या खटल्याची जी पीडित होती तिला या दोन्ही आरोपींनी ओळखीचा फायदा गैरफायदा घेऊन तिला शिक्रापूरला फोन करून बोलून घेतला आणि सांगितलं होतं की तुला अक्षता वाटायचं काम देतो. पहिल्यांदा तिने नकार दिला होता, पण ती घरची परिस्थिती तिची गरीब असल्यामुळं तिने त्यास होकार दिला आणि ती शिक्रापूरला गेली. परंतु त्या दोघांनी तिला अक्षता वाटायचं काम न देता यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शेतात नेऊन तिच्या मर्जीच्या विरुद्ध तिच्यावर बलात्कार केला होता अशी सरकारी पक्षाची केस होती. याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले होते. तत्कालीन निरीक्षक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी या केसचा खटल्याचा तपास केला होता. तसंच सीमा ढाकणे या एक AP आहेत, त्यांनी त्या मुलीचा जबाब घेतलेला होता. वैद्यकीय तपासणी अहवाल हा आरोपींच्या विरोधात होता. सदर खटल्यात 6 साक्षीदार फितूर असताना देखील वैद्यकीय अहवाल व फिर्यादीचा जो काही तिने जबाब दिला होता या सर्वांची शहानिशा करून फास्ट्रॅक न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश शाही राजकारणी साहेब यांनी दोन्ही आरोपींना भारतीय दंडविधान 376 त्याला आपण गँगरेप म्हणतो त्याच्यानुसार 20 वर्ष जन्मठेप 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच पोक्सो कायद्याअंतर्गत देखील 7 वर्ष 10 वर्षाची शिक्षा सुनावली. आता या शिक्षेचा इम्पॅक्ट असा व्हायला पाहिजे की इतर नराधमांवर सुद्धा या शिक्षेचा परिणाम व्हायलाच पाहिजे आणि ही शिक्षा त्या दृष्टीने फार महत्वाची. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचं वनविभागीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे मनोहर पिंगट यांच्या शेतात आज दुपारी 1 वर्ष वयाच्या बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळला आहे. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या गंभीर जखमी झाला होता आणि या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनपाल दत्तात्रय. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मनोहर पिंगट यांच्या मालकी शेतामध्ये लिंबोणीच्या झाडाखाली मादी जातीचा 1 वर्ष वयाचा बिबट मृतावस्थेत आढळला. तो मृतावस्थेत आढळलेला बिबट बेल्हे वन परिमंडळ कार्यालय येथे आणून त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी AB भगत यांनी त्याचं पोस्टमार्टम वगैरे केलं आहे. तो बिबट रस्ते अपघातामध्ये रात्री बेरात्री त्याच्या अंगाला वगैरे इजा झाली आहे, पायावरून गाडी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, शिरूर.